सोलापूरकरांनो नमस्कार. यस न्यूज मराठीमध्ये मी शिवाजी सुरवसे या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की आजपासून म्हणजे काल रात्री 8 वाजल्यापासून कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने काही कडक निर्बंध लावले आहेत. यानुसार आज महत्त्वाचा बदल म्हणजे आजपासून बँकांच्या वेळा या सकाळी 10 ते 2 याच वेळेत नागरिकांना ठेवण्यात आले आहेत. असं जरी असलं तरी सोलापूर शहरात फेरफटका मारताना आजचं चित्र हे दररोजपेक्षा काही वेगळं दिसलं नाही. रस्त्यावरची गर्दी कायम आहे. अजूनही नागरिक सिरियसपणा घेत नाहीत हेही दिसून येत आहे. एकीकडं आपण पाहतोय की सोलापूर शहरातील हॉस्पिटल फुल झाले आहेत. ऑक्सिजनचे बेड मिळत नाहीत. रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुटवडा आहे. आणि अशामध्येच दररोज कोरोनाचे 1000 ते 1500 रुग्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वाढत आहेत. राज्याची आकडेवारी पाहिली तर आपल्याला दररोज बघतोय आपण की जवळपास 60 ते 70 हजार कोरोनाचे नवे रुग्ण या महाराष्ट्र राज्यात वाढत आहेत. ही की गंभीर बाब आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे संकट अधिक गडद आणि अधिक गहिर आहे. यामुळं याच पार्श्वभूमीवर आपण आरोग्य व्यवस्था असेल, प्रशासकीय व्यवस्था असेल किंवा इतर काही बाबी छोट्या मोठ्या असतील किंवा राज्यकर्त्यांची भूमिका असेल या सर्व अनुषंगाने काही बोलणार आहोत. आपण काल आजपासून पाहतोय की बऱ्याच ठिकाणी काही जिल्हाधिकारी खूप चांगलं काम करत आहेत. नंदुरबारचे जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड जे की सोलापूर जिल्हा परिषदेचे यापूर्वीचे CEO होते त्यांनी एक खूप चांगला उपक्रम केला आहे की लसीकरणाची मोहीम त्यांनी प्रभावीपणे राबवली आहे. घरोघरी सरकारी यंत्रणा पोहोचून त्यांनी नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा इरादा पक्का केला आहे आणि त्या दिशेने त्यांनी पाऊल उचलत आहेत. सुदैवानं ते डॉक्टर आहेत त्यामुळं रेमडेसिवीर इंजेक्शनचा किती वापर करावा, ऑक्सिजन आपल्या शरीरातलं किती असावं किंवा नागरिकांनी प्राथमिक पद्धतीनं कोणती काळजी घ्यावी या संदर्भात नंदुरबारचे जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड नागरिकांना खूप चांगलं प्रबोधन करत आहेत, खूप चांगली माहिती देत आहेत. एखादा जिल्हाधिकारी डॉक्टर असल्यानंतर काय उपयोग होतो हे त्यातून दिसून येत आहे. दुसरे आहेत रमेश घोलप जे की झारखंडमधील कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत आणि ते सोलापूरचे म्हणजेच बार्शीचे सुपुत्र आहेत. त्यांनी टेलिमेडिसिन नावाचा एक नवीन कन्सेप्ट सुरू केला आहे की त्या भागातील नागरिकांना घर बसल्या प्राथमिक औषधं कोणती आहेत ते टेलिफोनच्या माध्यमातून, व्हॉट्सअप सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळावेत. यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केलेत. काही ठिकाणी डायरेक्ट डॉक्टरांशी संवाद साधून मी रुग्ण बोलतोय अशा पद्धतीनं ते स्टिंग ऑपरेशन देखील करतायत आणि त्या ठिकाणी नवीन पायंडा पाडून आपली प्रशासकीय यंत्रणा जास्तीत जास्त गतीनं कसं काम करेल. 100%पेक्षा जास्तही आपली डॉक्टर्स, आपले कोरोना वॉरियर्स, आपली प्रशासकीय अधिकारी कसे काम करतायत यासाठी ते मोटिवेशनल करतायत. अशाच पद्धतीनं राज्यभरातील काही जिल्हाधिकारी करतायत. मात्र हे बोटावर मोजणे इतकीच उदाहरणं आहेत. वास्तविक पाहता प्रशासकीय अधिकारी म्हटलं की त्यांच्याकडे खूप मोठा लवाजमा असतो. अधिकारी असतात, नोकर चाकर असतात, बजेट असतं, अधिकार असतात. असं असतानाही काही जिल्हे मात्र याला खूप मोठा अपवाद आहेत. दुर्दैवानं सोलापूर शहराचा विचार केला आणि जिल्ह्याचा विचार केला तरी असंच म्हणावं लागेल. सोलापूर शहरामध्ये PShivashankar आयुक्त आहेत. गेल्या वर्षभरापासून आपण त्यांना पाहतोय. कोणत्याही पद्धतीचं प्रभावी काम त्यांच्याकडून होताना दिसत नाही. त्यामुळं सोलापूर महापालिकेमध्ये मंत्रालयात जेवढे कर्मचारी बसतात तेवढेच म्हणजे जवळपास 6 ते 6500 कर्मचारी आहेत. गेल्या वर्षभरापासून सोलापूर महापालिकेत कधी नवे एवढे शासकीय अधिकारी शासनाने दिलेत. जवळपास एक डझनहून जास्त शासकीय अधिकारी सोलापूर महापालिकेत आहेत. असं असतानाही सोलापूर शहराचं चित्र खूप काही चांगलं दिसत नाही आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर मॅनपावर असेल, मनी पावर असेल किंवा मॅनेजमेंट असेल या सर्व पार्श्वभूमीवरती महापालिका आयुक्तांची विशेष कामगिरी दिसून येत नाही. त्यामुळं सोलापूर शहरात महापालिका आयुक्त म्हणून इतर बाबी करणं असेल किंवा आता कोरोनाच्या महामारीमध्ये काम करणं असेल या सर्व बाबीमध्ये महापालिकेचे आयुक्त शिवशंकर खूप चांगलं काम करतायत असं काही दिसून येत नाही. महापालिकेमध्ये खूप मोठे दवाखाने आहेत, डॉक्टर आहेत, स्टाफ आहे, सरकारी अधिकारी आहेत. असं असतानाही क्वारंटाईन सेंटरमधली अवस्था आपण दररोज पाहतोय, दररोज तिथल्या तक्रारी पाहतोय. नगरसेवक ओरडत आहेत, अनेक हॉस्पिटल फुल झालेले आहेत मात्र त्यांचं मॅनेजमेंट व्यवस्थित करता येत नाही.
एकच अधिकारी एकाच अधिकाऱ्यांच्या पाठीमग महापालिकेचे आयुक्त लागतायत. एक दोन अधिकारी सोडले तर बाकीच्यांना कुठलीही जबाबदारी नाही. यामध्ये पांडे धनराज पांडे जे सरकारी अधिकारी आहेत त्यांचा विशेष उल्लेख करावा वाटतं की त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या महापालिका आयुक्तांनी दिलेत. रेमडिसिव्हिरचं इंजेक्शनचं डिस्ट्रीब्युशन करणं असेल, ऑक्सिजनचा पुरवठा करणं असेल, कोरोनाच्या प्रेतांची व्यवस्थित पद्धतीनं विल्हेवाट लावणं असेल, सोलापूर शहरातील हॉस्पिटलच्या बिलावरती नियंत्रण करणं असेल, शिवाय सोलापूर शहरातील दैनंदिन स्वच्छता असेल किंवा नगरसेवक पत्रकार यांना अटेंड होणं असेल, या सर्व जबाबदाऱ्या एकाच अधिकाऱ्याकडे का दिल्यात हा देखील एक मोठा प्रश्न आहे. डझनभर अधिकारी सरकारी अधिकारी सोलापूर महापालिकेत कार्यरत आहेत. वास्तविक पाहता प्रत्येक अधिकाऱ्यांना या युद्धजन्य परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जबाबदाऱ्या वाटून दिल्या पाहिजेत, तरच या कोरोनावरती आपण मात करू शकतो. एकीकडं कोरोना लसीचा तुटवडा आहे, नागरिकांना व्यवस्थित माहिती मिळत नाही, नागरिकांना प्रशासन विश्वासात घेत नाही, नगरसेवकांना देखील ती माहिती दिली जात नाही. त्यामुळं या कोरोना महामारीतून आपल्याला वाचायचं असेल, या कोरोना महामारीवरती आपलं प्रभावी यशस्वी व्यवस्थापन करायचं असेल, तर सोलापूर शहरातील जे नगरसेवक आहेत त्यांच्याशी महापालिका आयुक्तांनी व्यवस्थित ट्युनिंग केलं पाहिजे. सोलापूर शहरातील जे माध्यमं आहेत, जे फ्रंट वॉरियर्स म्हणून काम करतायत, जे फ्रंटलाईनवरती काम करतायत, त्यांच्याकडून काही सूचना घेतल्या पाहिजेत, नाहीतर महापालिकेचे आयुक्त मनमानी करतायत असंच एकंदरीत चित्र दिसतंय. पैशाची कमतरता नाही, जिल्हा नियोजन समिती असेल, शासनाचा विशेष निधी असेल, कोरोनासाठी आलेला निधी असेल किंवा महापालिकेचा निधी असेल, या कोरोनावरती करोडो रुपये खर्च केले जात आहेत, मात्र त्यातून योग्य त्या पद्धतीचं रिझल्ट निघताना दिसत नाही. महापालिका आयुक्तांना 67(3) नावाचं कलम जे आहे त्यानुसार भरपूर अधिकार दिले आहेत. कोट्यवधी रुपये महापालिकेचे आयुक्त खर्च करू शकतात, मात्र असं होताना दिसत नाही. त्यामुळं सोलापूर शहरातलं जे व्यवस्थापन बिघडलं आहे यासाठी व्यवस्थित सिस्टीम लावणं हे महापालिका आयुक्तांचं काम आहे. वास्तविक पाहता मोदी स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनीवरती कोरोनाच्या मृतदेहांवरती अंत्यविधी केले जातात. येथे राजू डोलारे नावाचा एकच माणूस आहे, दिवस रात्र तो बिचारा काम करतो आहे, मात्र त्याच्या संगतीला त्याच्या सोबतीला 2-3 कर्मचारी दिले त्याच्या सोबतीला 2-3 कर्मचारी दिले जात नाहीत ही शोकांतिका आहे. म्हणजेच महापालिकेकडे एवढे कर्मचारी आहेत, रोजंदारी आहेत, शिवाय अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये महापालिका इतर ठिकाणची भरती घेऊनसुद्धा मदत घेऊ शकते असं करताना दिसत नाही. त्यामुळं मोदी स्मशानभूमीमध्ये भयानक परिस्थिती आहे. तिथं टेलिफोनची सुविधा नाही आहे, तिथं व्यवस्थित स्वच्छता होताना दिसत नाही. तिथं अंत्यविधी करताना त्या राजू डोलारे नावाच्या माणसाकडे एका दुसरा कर्मचारी संगतीला सोबतीला नाही आहे. अशीच परिस्थिती रूपा भवानी स्मशानभूमीमध्ये आहे. रूपा भवानी स्मशानभूमीमध्ये देखील पहा की तिथं अंत्यविधी करायला देखील जागा नाही आहे. तिथं महापालिकेचे एक ते दोन देखील कर्मचारी नाहीत. एखादा कोरोनामध्ये मृत्यू झाला तर त्याची नोंदणी आयडियाच्या हॉस्पिटलमध्ये करायची, सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर. त्यांनी परत चक्रा मारून पांडेसाहेबाला भेटा, महापालिका आयुक्तांना भेटा, मोदी स्मशानभूमीमध्ये जावा, अशा सर्व गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे यामध्ये कुठंही सुसूत्रता दिसून येत नाही. यामध्ये नागरिकांना खूप मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. एखादा रुग्ण बरा झाला की नाही, एखादा क्वारंटाईनमध्ये असलेला रुग्ण आपला नातेवाईक बरा आहे का नाही तो एकमेकांना विचारतोय, मात्र ते व्यवस्थित माहिती दिली जात नाही. या सर्व बाबी पाहता महापालिका आयुक्तांचं कुठंतरी मिसमॅनेजमेंट होताना दिसतंय, याकडे त्यांनी लक्ष द्यावं हाच या पाठीमागचा उद्देश आहे. सोलापूर शहराची 8-10 लाख लोकसंख्या आहे. सोलापूर महापालिकेला NUHM म्हणजेच शहरी आरोग्य अभियानातून देखील निधी खर्च करता येतो. अनेक गोष्टी आहेत, महापालिकेकडे शववाहिका देखील नाही. आता दररोज आपण बघतोय की 30-40 किंवा 50 डेड बॉडी दररोज शहरात होत आहेत, कोरोनाचे मृत्यू होत आहेत, आणि त्याची विल्हेवाट देखील वेळेवर लावताना दिसत नाही. हीच परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे असं वैद्यकीय क्षेत्रातील काही जाणकार सांगतायत. त्यामुळे आता तरी महापालिकेच्या प्रमुखांनी जागरूकपणे काम केलं पाहिजे, सर्वांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे, सर्व मॅनपावर आणि अधिकाऱ्यांची एकत्रितपणे बांधणी करून आपलं कौशल्य दाखवून या ठिकाणी कोरोनावरती मात केली पाहिजे, तरच आपण या कोरोनाला थोडं 4 हात दूर ठेवू असं वाटतंय. असाच प्रकार ग्रामीण भागात दिसतोय. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर गेली वर्षभर काम करतायत, त्यांचंही काम खूप प्रभावीपणे सुरू आहे असं दिसत नाही. त्यांचं अनेक ठिकाणी आपण बघतोय की तिथंही अनेक अधिकारी काम करतायत, उपजिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील,
अशा सर्व अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी खूप मोठं काम करणं अपेक्षित आहे. वास्तविक पाहता जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे प्रमुख आहेत, अनेक अधिकार त्यांच्याकडे आहेत, अनेक अधिकार आहेत, मात्र त्या अधिकाराचा प्रभावपणे वापर करताना दिसत नाही. जसे की महापालिकेचे आयुक्त सोलापूर शहरातील खाजगी हॉस्पिटलवरती कारवाई करायला जातात. काल परवापासून 2-3 डॉक्टरांवरती कारवाई केल्या. अनेक नॉन कोविड हॉस्पिटलमध्ये देखील आता कोविडचे उपचार सुरू करणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी व्हेंटिलेटर नाहीत, अनेक ठिकाणी ऑक्सिजनचे बेड नाहीत, अनेक ठिकाणी ॲडमिशन होत नाहीत. त्यामुळे अशामध्ये बैठकं घेणं किंवा पदाधिकाऱ्याबरोबर पाणी दौरा करणं असं न करता तातडीनं उपाययोजना केल्या पाहिजेत. काल परवाही आपण बातम्या पाहिले की अनेक व्हेंटिलेटर महापालिकेमध्ये धूळ खात पडले आहेत. का? तर ते चालवायला कोण नाही आहे म्हणून. अशी अवस्था सोलापूर शहरातील अनेक महापालिकेच्या दवाखान्यामध्ये तीच पाहायला मिळते. डॉक्टर नाहीत, डॉक्टर असतील तर उपकरण नाहीत, उपकरणं असली तर ते चालवण्यासाठी कोण नाहीत. आणि हे सर्व असलं तरी महापालिकेच्या दवाखान्यामध्ये नागरिकांचा विश्वास नाही म्हणून देखील तिथं नागरिक येत नाहीत. या बाबीवरती महापालिका आयुक्त प्रभावीपणे काम करतील आणि जे काही त्यांच्या चुका असतील हे भरून काढून या पुढील कालावधीमध्ये व्यवस्थित काम करतील असं आपण अपेक्षा धरूया. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील एवढ्या मोठ्या अधिकाराचा वापर करून व्यवस्थित पद्धतीनं मॅनेजमेंट केलं पाहिजे. शहरातील आणि ग्रामीण भागातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन कमी पडता कामा नाही आहे. या ठिकाणी देखील तज्ज्ञ डॉक्टरांनी ऑक्सिजन कोणाला लावला जातो, रेमडेसिवीर औषधं कोणासाठी उपयोगी आहेत, अशी भीतीयुक्त बातम्या न येता तज्ज्ञ डॉक्टरांकडून मुलाखती देणं, तज्ज्ञ डॉक्टरांकडून माध्यमांपर्यंत माहिती देणं या बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे. महापालिकेचे आयुक्त जे शिवशंकर आहेत ते त्यांनी खरंच प्रभावीपणे काम केलेलं नाही असं ठामपणे मी सांगतोय, जबाबदारीने सांगतोय. रात्री 12 कोरोनाचे रिपोर्ट असतात आणि ते दुसऱ्या दिवशी माध्यमांना संध्याकाळी 8-9-10 देतात. म्हणजे 12 आणि 18 उलटले तरी यांना कोरोनाचे रिपोर्ट देखील देता येत नाही. अशीच परिस्थिती प्रत्येक ठिकाणची आहे. फक्त कागदी घोडे नाचवण्याचं काम महापालिकेचे आयुक्त करतायत. त्यामुळं ही शहरातली परिस्थिती चिंताजनक होऊ पाहत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणचे दौरे आता सुरू केलेत, मात्र तसंही प्रभावी काम ग्रामीण भागात दिसत नाही. पालकमंत्री जे दत्तात्रय भरणे आहेत गेली 1-1.5 महिने झाले ते पंढरपूर निवडणुकीसाठी खूप बिझी होते, त्यामुळे आजपासून त्यांनी मॅरेथॉन बैठका सुरू केल्या आहेत. या बैठकीतून किती आउटपुट निघणार आहे हे दत्तात्रय भरणेच जाणो. का? तर आज 3-4 ठिकाणी, उद्या 3-4 ठिकाणी, परवा 2-3 ठिकाणी ते बैठक येत आहेत. अशा पद्धतीनं बैठका घेऊन यातून आउटपुट निघणार आहे का हा खरा प्रश्न आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यभरातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या कोरोनाच्या रुग्णांना व्हेंटिलेटर लावलं जात नाही त्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून लाभ मिळत नाही. त्यामुळे हे सरकार गोरगरिबांचं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे अशी फक्त भाषणबाजी करायची आणि प्रत्यक्षात गोरगरिबांसाठी कोणतेच निर्णय घ्यायचे नाहीत हे यातून दिसून येतं. गेल्या वर्षभरापासून शासन आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ, आम्ही मंत्रिमंडळात निर्णय घेऊ असं जर मी म्हणत असले तरी व्हेंटिलेटर लावल्याशिवाय सर्वसामान्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेता येत नाही ही आज तागायत खरी बातमी आहे. त्यामुळे या बाबींकडे सोलापूर शहरातील आमदार, सोलापूर शहरातील खासदार किंवा राज्याचे मंत्री लक्ष देतील अशी अपेक्षा आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आहेत, त्यांनी कालपासून ग्रामपंचायत पातळीवरती बैठका सुरू केल्या आहेत. त्यांनी अनेक चांगले मुद्दे सांगितले. ग्रामीण भागामध्ये नागरिकांच्या सुविधा होण्यासाठी, सोयीसुविधा होण्यासाठी गावच्या मध्यवर्ती भागामध्ये वाड्या वस्त्यांना जवळ होईल अशा ठिकाणी कोविड सेंटर स्थापन करा अशा त्यांनी सूचना केल्यात. नव्हे तर त्या ठिकाणी काम पण सुरू झालं आहे आणि नागरिकांना घरचा डबा देखील देता येईल असं त्यांनी सांगितले. अशा या भयानक परिस्थितीमध्ये नागरिकांना दिलासा देणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रशासनातील हे जे प्रमुख आहेत, महापालिका आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा इतर प्रशासकीय अधिकारी असतील, या भेदरलेल्या अवस्थेमध्ये नागरिकांना त्यांनी दिलासा देणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी आपण बघतोय की व्हेंटिलेटर अभावी रुग्णांची तडफड सुरू आहे, ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे अख्खा महाराष्ट्र काय, अख्खा सोलापूर, अख्खा महाराष्ट्र सर्वत्र ठिकाणी ऑक्सिजनचा कमतरता आहे. नियोजन किंवा कोरोनाचा कोणताही ॲक्शन प्लॅन सोलापूर महापालिकेच्या आयुक्तांकडे दिसत नाही, ना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे दिसत नाही. वास्तविक पाहता दररोज सोलापूर शहरामध्ये 1,000 ते 1,500 रुग्ण नव्याने भर पडत आहेत आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 700 ते 600 दरम्यान आहे. म्हणजे दररोज 500 ते 600 रुग्णांचा गॅप आहे, तेवढे रुग्ण दररोज वाढत आहेत. अशा पद्धतीनं एप्रिल अखेरपर्यंत किती रुग्ण वाढतील, एप्रिल अखेरपर्यंत आपल्याला किती ऑक्सिजन लागेल, सध्या ऑक्सिजन किती आहे याचा कुठेही ॲक्शन प्लॅन सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये दिसत नाही. त्यामुळं एप्रिल एंडपर्यंत भयानक परिस्थिती होईल असं दिसतंय.
मेमध्ये काय होईल सांगता येत नाही. नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे. गोरगरिबांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुरू आहे. या संदर्भात देखील राज्यातला एकही मंत्री बोलायला तयार नाही. या संदर्भात देखील राज्यातील एकही आमदार बोलायला तयार नाही. त्यामुळे आपण पुण्या मुंबईची रेल्वे स्टेशन बघतोय, पुण्या मुंबईची बसस्थानकं बघतोय, मिळेल त्या वाहनानं हे सर्वसामान्य नागरिक असतील किंवा मजूर असतील हे आपल्या आपल्या गावाकडे, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, झारखंड असेल, तिकडे पुन्हा आपल्या गावाकडे निघाले आहेत. याचा परिणाम नक्कीच महाराष्ट्राच्या विकास कामावर होत आहे. या नागरिकांना थांबवण्याची गरज, त्यांना दिलासा देण्याची गरज प्रशासकीय अधिकाऱ्याप्रमाणे आमदार आणि खासदारांची होती. मात्र ते होताना दिसत नाही. एकूण या भेदरलेल्या परिस्थितीमध्ये दिलासा देणाऱ्या अनेक बाबी आहेत. या बाबी सर्वसामान्यांच्या समोर जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा प्रशासक प्रमुखांनी आणणं गरजेचं आहे, मात्र ते दिसत नाही. एकूण सगळीकडं वातावरण गंभीर असताना, निगेटिव्ह वातावरण असताना आपण विचार करतोय की या कोरोनामधून आपण कधी बाहेर येऊ किंवा या कोरोनावरती काय उपचार आहेत. नागरिक चिंतेत आहेत, दररोज आपापल्या पद्धतीनं व्यवस्थित जीवन जगतायत, मात्र पुढचं काय याचा कुणालाच तारतम्य नाही किंवा याचा अंदाज कोणालाच बांधता येत नाही. म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये चांगलं मॅनेजमेंट कसं करता येईल, व्यवस्थित नियोजन करून सर्वसामान्यांना तातडीनं दिलासा कसा मिळेल, रुग्णांना लगेच हॉस्पिटलमध्ये कसं दाखल करून घेता येईल, ज्यांना जे गरजेचं आहे तेच कसं मिळेल. अनेक ठिकाणी आपण बघतोय की डॉक्टर नको त्या रुग्णांना रेमडेसिवीर रेफर करतायत, नको त्या रुग्णांना व्हेंटिलेटर लावतायत, त्यामुळे हॉस्पिटल सगळे फुल झालेले आहेत. आता नॉन कोविडचे हॉस्पिटल आहेत ज्या ठिकाणी कोविडशिवाय इतर रुग्ण ॲडमिट होतात, अशा देखील हॉस्पिटलमध्ये कोविडचे रुग्ण दाखल केले पाहिजेत, नव्हे तर त्या पद्धतीचा परवाना महापालिकेनं तशा रुग्णांना दिला पाहिजे. आता ती गरज आहे. आता अनेक हॉस्पिटल होणं गरजेचं आहे. वास्तविक पाहता या सर्व पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, यांच्यावर टीकाटिप्पणी करणं हा उद्देश नाही आहे. मात्र यातून काहीतरी सकारात्मक बाब घडेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल असंच यातून दिसून येत आहे. म्हणून मी हा एक प्रयत्न केला. सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी एक शेवटी जाता जाता एक आनंदाची बातमी आहे की बालाजी अमाईन्स, जे की बालाजी अमाईन्सचं जे इनग्रेडियंट्स आहे, जो काही कच्चा माल आहे, तो रेमडेसिवीरच्या इंजेक्शनमध्ये वापरला जातो. त्यामुळं बालाजी अमाईन्सचे रामरेड्डी असतील यांना निश्चित सोलापूरकरांनी दाद दिली पाहिजे. त्यांनी देखील रूपा भवानी स्मशानभूमीमध्ये एक विद्युत दाहिनी उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पद्धतीने आपल्या सर्वांना माहितीच आहे की यतीन शाह आणि सुहासिनी शाह हे जे प्रिसिजन उद्योग समूहातील दोन घटक प्रमुख आहेत, त्यांनी देखील सामाजिक उत्तरदायित्व खूप मोठ्या प्रमाणावर सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये दाखवून दिले आहे. ते देखील मोदी स्मशानभूमीमध्ये जी विद्युत दाहिनी बंद पडली आहे त्याचा देखील 12 ते 15 लाखाचा खर्च आहे, तो प्रिसिजन उद्योग समूहानं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडं अनेक दानशूर व्यक्ती काम करायला पुढे येत आहेत, मात्र प्रशासनाने अशा दानशूर व्यक्तीची मदत घेतली पाहिजे. जे हुशार डॉक्टर आहेत त्यांचं ऐकलं पाहिजे. जे असिम्प्टोमॅटिक लोक आहेत त्यांनी विनाकारण ऑक्सिजनचे बेड अडवून ठेवू नयेत, विनाकारण त्याने अडवणूक करू नये. त्यामुळे महापालिकेच्या आयुक्तांनी अशा पद्धतीनं नियोजन करावं असं माझं पहिल्यापासून म्हणणं आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज नाही, जे रुग्ण असिम्प्टोमॅटिक आहेत त्यांना टेस्टिंगची गरज नाही, मात्र सरसकट सगळ्यांना टेस्टिंग केले जात आहेत, त्यामुळे 5-5, 6-7 दिवस झालं हे टेस्टिंगचे रिपोर्ट पुढे येत नाहीत, किंबहुना रुग्णसंख्या वाढत आहेत. तुर्तास आज याच ठिकाणी थांबतोय आणि पुन्हा एकदा जाता जाता सोलापूरचे रामरेड्डी आणि यतीन शाह यांना यस न्यूज मराठीच्या वतीनं आणि तमाम सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 50 ते 55 लाख लोकांच्या वतीनं धन्यवाद देतोय की आपण या युद्धजन्य परिस्थितीमध्ये, या संकट काळामध्ये आपण धावून येत आहेत, आपण खूप मदत करतायत. तुमचं सोलापूर शहर आणि जिल्हा शतशः ऋणी राहील. अशाच चांगल्या कामासाठी पुढे या. यस न्यूज मराठी देखील आपल्या सदैव पाठीशी आहे. धन्यवाद.